नमस्कार, मी हेमंत महाजन, बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर क्षेत्रामध्ये डिप्युटी जनरल मॅनेजर म्हणजे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मला आपणास सांगण्यामध्ये आनंद होतो की बँक ऑफ महाराष्ट्रने आमच्या सोलापूर क्षेत्रामध्ये, सोलापूर आणि उस्मानाबाद असे दोन जिल्हे येतात, त्या बँकेने संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांसाठी एक विशेष OTS योजना जाहीर केलेली आहे. ह्या विशेष OTS योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळणार आहेतच, कर्जामध्ये सूट मिळणार आहे आणि पुन्हा त्यांना नवीन कर्ज घेण्यासाठीसुद्धा आम्ही त्यांना पात्र ठरणार आहोत आणि त्याअंतर्गत त्यांना पुनश्चा नवीन कर्ज देणार आहोत. कारण कुठल्याही OTS योजनेअंतर्गत साधारणत पुन्हा कर्ज मिळत नाही, परंतु ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की 10 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज बाकी आहे त्या शेतकऱ्यांना जरी OTS योजनेअंतर्गत सुटीचा लाभ घेतला तरी आम्ही त्यांना पुन्हा पीक कर्ज वगैरे इतर कर्ज देणार आहोत. त्यामुळे पंढरपूर क्षेत्रामध्ये आज आमचा इथं धावता दौरा आहे. इथे आमच्या 5-6 शाखा आहेत, त्या शाखांना सकाळपासून आमच्या भेटीगाठी सुरू आहेत. तर मी पंढरपूर क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी कृपया ह्या योजनेचा लाभ घ्यावा, आपल्या शाखेमध्ये त्वरित भेट द्यावी आणि आपण जे काही कर्जाच्या फेऱ्यामध्ये दुष्चक्रामध्ये अडकलेले आहात त्यातनं मुक्त व्हावे. ही विशेष OTS योजना जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेले आहेत किंवा काही इतर बाह्य कारणामुळे, जसं घरातील आजारपण असेल किंवा इतर गोष्टी असेल, त्यामुळे ते कर्ज व्यवस्थित वेळेवरती भरू शकले नाही आहेत, परंतु तरी त्यांना ह्या कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर यायचं आहे, तर त्याकरता ही विशेष OTS योजना आणलेली आहे. याचं एक दुसरं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की कर्ज थकीत झाल्यानंतरचं जे काही संचित व्याज आहे ते संचित व्याज बँक पूर्णपणे माफ करत आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये जे काही त्यांना सूट मिळणार आहे ती सूट त्यांना शाखेमध्ये गेल्यानंतर शाखाधिकारी व्यवस्थित समजून सांगतीलच आणि त्यानंतर त्यांना पुन्हा नवीन कर्ज देणार आहेत. त्यामुळे सर्वांना जाहीर आव्हान असं आहे की त्यांनी कृपया या योजनेचा लाभ घ्यावा. फक्त ह्या योजनेअंतर्गत 31 मार्च 2020 रोजी थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे, तरी कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी बँकेच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतो. धन्यवाद.